शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अकोटमध्ये दुग्धाभिषेक. अकोट येथील नरसिंह महाराज मंदिर येथे ज्येष्ठ शिवसैनिक सुरेशमामा भोंडे यांच्या हस्ते उद्धव ठाकरे यांना दीर्घ आयुष्य लाभण्याकरिता दुग्धाभिषेक व महाआरती ही बबनराव कुरकर्णी महाराज यांच्या हस्ते मंत्रोपचार व विधिवत पूजा करण्यात आली. तसेच ज्येष्ठ शिवसैनिकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार व सन्मान उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, महिला जिल्हा संघटिका प्रा मायाताई म्हसणे, शहर प्रमुख सुनील रंदे, उपजिल्हा संघटक विक्रम जायले, दीपक इंगळे यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामीण रुग्णालय अकोट येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुपाली गुजर यांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. या प्रसंगी आदिवासी तालुका प्रमुख सुभाष सुरतने, राहुल पाचडे, अतुल पांडे, नंदू कुलट, महिला उपजिल्हा संघटिका उषाताई गिरनाळे, तालुका संघटिका हर्षदा जायले, हेमलता सपकाळ, गोपाल कावरे, दीपक रेखाते, पंचायत समिती सदस्य सूरज गणभोज आदी शिवसैनिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिवसेना माजी उपशहर प्रमुख विजय ढेपे यांनी केले. सर्वप्रथम नरसिंह माऊलींना नमस्कार करते. आज माजी मुख्यमंत्री तथा आमचे पक्षप्रमुख कुटुंब प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा जन्मदिवस. या जन्मदिवसाला आम्ही त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी सर्व जमलेला आहोत. आम्ही नरसिंह माऊलींना त्या ठिकाणी दुग्धाभिषेक केला आणि आज असं वाटतं की आलेलं संकट हे संकट नसून ते कदाचित चांगल्या गोष्टीची नांदी आहे. कारण आज मी बघते आहे की जे शिवसैनिक कधीही नव्हते ते सुद्धा आज न बोलावता या ठिकाणी उद्धव साहेबांच्या शुभेच्छा देण्याकरता आलेलं आहे. हेच आमचं बळ आहे, हीच आमची एकी आहे. मोठ्यापासून तर लहान्या शिवसैनिकापर्यंत सर्वांची एकी, हेच आम्ही उद्धव साहेबांना दिलेलं आज बक्षीस आहे किंवा आम्ही दिलेल्या शुभेच्छांचं ते बळ आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.